नमस्कार नमस्कार. कसं लागलं नियोजन काय? तुमचं नाव तुम्ही सांगा सगळ्यात आधी. माझं नाव अनिकेत जाधव गुरस आहे. हा. स्वतः मालक गणेश पाटील शिरसावडी. हा. त्यांनीच नियोजन केलं होतं सगळं. हा. कसं काय म्हणजे आजचा पायरा कसा काय जुळला काय? पायरा हा पुढच्या महिन्यात 2 तारखेला भारत केसरीला कोरेगावला गाडी पडणार होती. हा. तर ड्रायव्हर बोलले की ह्याच मैदानला आधी सांगा, पुढच्या मैदानला पण एक मैदान आधी हाणून बघूया गाडी कशी पडते. ती गाडी आजच हाणली. तर कशी पडली काय गाडी काय सांगा जरा? गाडी तर तिने फेर एकच नंबर पडली. हा. तर आता कुठून घेतला होता काय बैल काय सांगाल जरा? चंदर रेटरेतून घेतला होता, वाघवाडीतून. हा. कितीची खरेदी होती काय? खरेदी 51,000 खरेदी होती आमची. आता घेतल्यापासून कुठं कुठं मैदान मारली काय आपल्याकडे? भरपूर मैदान झाले तशी. हा. तरी बोलायला. तर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आजच्या यशाबद्दल? यश म्हणजे आता काय बैल आपला पळतोय राहतो बोलायला. हा. काय आनंद कायमचा म्हणजे आज फायनल घेतला म्हणजे आनंद का आपल्याला कायम बैल पळवायचा. हो हो. रोजचा आनंद सारखाच आहे आपल्याला. आजचा पहिला नियोजन कसं आवडलं तुम्ही नेमकं काय? नियोजन म्हणजे आपल्याला 2 तारखेला गाडी पळवायची होती. हा. आपण एक मैदान आधी म्हणलं ट्राय करून बघू, कारण तो बी कोण पळतोय आणि चंदर पण नावातला बैल असल्यामुळे दोन्ही बैल चांगली पळाली. म्हणजे ते खिलार जातीचा कोण असल्यामुळे आणि भाऊसाहेब जण आपलं पहिल्यापासून संबंध आहे 10-12 वर्षापासून. त्याच्यामुळे पहिला काय आपण एका शब्दावर त्यांना बैल दिला, त्यांनी पण मागितलं आपल्याला, त्यांचा पण दुसरा बैल आणि आपला छोटा चंदर ती पण गाडी सेमीला जरा खाली फॉल झाल्यामुळं ती पण गाडी राहिली असते. दोन गाडी होती व्याज? हा, दोन होत्या. ती गाडी जरा गडबडीत आमचं सगळं नियोजन फसलं. ती ही 7 मधील ती 8 मधील म्हणजे पळापळ झाली खाली. त्याच्यातच गाडी ती जरा फसली खाली सुटीला. आता आता पण कुठं कुठं गुळाला खेळाय चालू सीझनला तुम्ही? चालू सीझनला आता मागचंच मैदान 27 तारखेला निमसडला फायनलला राहिला होता. आता लगेच दुसरं मैदान सलग आज आणि त्याच्या आधी पहिले जरा आजारी होता 1-1.5 महिना. काय झालं होतं नेमकं काय? छातीत कपली चालू होत्या. अरे. मग शिरवळा दवाखान्यात येऊन सगळे ट्रीटमेंट करून 1 महिनाभर बांधूनच होता घर. त्याला आता वस्त्र वस्त्र घेतलं होतं कसं काय तुम्ही? एकदम लहान वस्त्र असताना आणला होता. कसं घडवलं काय त्याला की ज्या शहरी क्षेत्रात नाव करतोय? घडवलं म्हणजे आपण लहानपणापासून आपण काय मोठं शेत नाही की बैल मोठा विकत घेऊन पळवू शकतो. आपण लहान वासर घेऊन तयार करतो. आता हे आपण तयारच केला, छोटा चंदर पण घरीच तयार केलेला बैल आहे. म्हणजे आपण मोठी बैल घेऊन पळवू शकत नाही ना. 10 लाखाची बैल 15 लाख आपण एवढं मोठी माणसं नाही की एवढा मोठा बैल घेऊन 1 नंबरला येऊ शकतो. पण बारका खोंड तयार करून आपण तो 1 नंबरला पळवू शकतो. ही तुम्हाला खात्री आहे ना? हो, तेवढा आपल्यावर विश्वास आहे. त्याच्या जोर सगळी पळवली का बैलाच? आज कसं पळाला नेमकं? आता तिने मला वाटते गाड्या सगळ्या चांगल्याच होत्या आहे ना? हो, चांगल्या. कसं वाटलं तुम्हाला काय किंवा आज काय फरक होता बैलाच्या? नाही, बैल तसं नेहमी पळतो का नाही, फक्त बैलाला जरी आता ह्या रानाला कसं पैराण होत पण चढा चढ जर फाटीला असला तर बैल 1 नंबर पाहणार. का काय असं काय वैशिष्ट्य त्याचं नेमकं? चढाला लहानपणापासूनच सवयच आहे. ते चढ म्हणलं की बैल जास्त पोहोच आपला. पण जर सप्पय थोडा 10,000 असला तर मग गती कमी करेल. आता सुट्टी भेटेल नेमकं कसं आहे काय? सुट्टीला एकदम शहाणा बैल उभा राहत आणि सुटला तरी असा वाढ सुटला तरी स्वतःच्या साईडला गाडी येऊन अंगावर वासरू असलं तर वासरांना तरी 1 नंबर शहाणा घेऊन पोहोचतो. आता पण त्रास देणार नाही. आता एवढं पहिलं केलं तर आजच्या पहिऱ्याबद्दल काय सांगाल जरा? पहिरे सारखं होते. पहिऱ्या म्हणजे सारखं. आता मागचं मैदान फडकेशेटच्या सरजाबर आज आता सुंदर बरोबर. तो पण कोण काय नावातला जाय त्याने आदतला पण आदत असताना त्याने ओपनला फायनल घेतलेला आहे वासरा. तो बी कोण चांगला आहे? गाडी पण चांगली पळाली, ड्रायव्हरनं पण गाडी चांगली आहे. ड्रायव्हर आहे तुमचा तिथं? आपलं ड्रायव्हर म्हणजे बुटा ड्रायव्हर माशरच. त्यांनी ह्या चंद्रची गाडी त्यांच्या शार्दूलची आधी हानली होती. आता चंद्र खालनं पळायला नेमकं कसं? बैल 3 टप्प्यात बळजत आहे ना सुट्टीला खालीन पुढं. कसं आहे नेमकं काय सांगाल जरा? चंद्रला खालचं 100 फूट स्पीड कमी आहे फक्त. पण जितका अंतर मग पाला 1,000 असू द्या 1,200 बैल पुढं जास्त लांब पडलेला पळणार आहेत का? पुढं पडला असेल ना तेवढा जास्त पडणार. पुढं लांब पडला असेल तेवढा जास्त. म्हणजे जेवढं पळल्याला लांबच्या पळल्याला पडणार बैल पळल्याला पोहोचतो. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल जरा बैलाबद्दल? हे सुंदर म्हणजे खांदी आतून बाहेरून खोलतो. दोन्ही खांदी चारी खांदी बैल खोलतो. आता याची मागणी जवळजवळ 15 लाखाची आसपास मागणी झाली. अरे बापरे. हा. तर आपला काही द्यायचं नाही. आपले नाट आहे पहिल्यापासून बाबुजबळ म्हणून याचा ह्यांचा खोंड आहे. या बैलाला आजपर्यंत चांगल्या पायऱ्यात कळाला. एक दिवशी फडकेशेटच्या पटारवरले फडकेशेटच्या सरजावर होता आणि आदत ओपनला जवळजवळ 10 फायनल आहेत आता चालू शिक. या बैलाची अशी कोंडाची अशी खासियत आहे की टाकल त्याला वाढत चालतो.
आता तू वेळेस त्याच जसं तुमचे मित्र मग अशी बोलले की आता तू वेळेस ओपनच्या मैदानात खेळायला ना तुम्ही नाराज कधीच नाही गेले चूक झाली तर आपली एवढं चूक नाही माणसांना कळत नाही ना चुका झाली तर आपल्याच होते नेहमी वासराच्या चुकीने कधी फायनल गेलाच नाही आता आज गुलाला घेतला एका दिवशी तर गुलाल नसतो आपल्याला ना कधी कधी आम्ही याच्यावर नाराज होतो काऊ कारण का या आपल्या बच्च्या आदत अजून लय स्वप्न पूर्ण करायचं ना आपल्याला अजून आपल्याला स्वप्न जास्त आहे याच्यावर आजची सुरुवात आहे ना आपली पण कसं आहे आदत वयात बी नाव करणं ही नाही ना मोठ्या मोठ्या उलट आदत वयात जास्त खिसायची कारण का आम्हाला मोर स्वप्न आहे की मोठ्या गाड्यातनं मोठ्या पायऱ्यातनं पळून मोटर नियोजन करायचंय तुम्हाला का हो त्यासाठी सगळी तयारी आहे हो सगळी आता पण कुठल्या कुठल्या पायऱ्यात पळाला किंवा आत्ताच्या मैदान चालू सीझनला कुठं कुठं मारली जरा सांगा सविस्तर आता कसं आहे तर हिकडची मैदान आमची पुणे जिल्ह्यातली मैदान वेगळी आहेत ना हा काय सांगाल जरा मैदानाबद्दल आता आमच्या पुणे जिल्ह्यातले आमची वळीन 10 फायनल आहेत ना हा हो आणि मोठ्या पायऱ्यात म्हणजे सर्जियावर पळालोय परत शार्दूलवर पळालोय बलमा पोपुशेट म्हणून कळसकरांचा त्यांचा बलमावर पळालोय चंदर आता हे बहन चंदर ही म्हणजे आमच्या घरातला बैल असल्याकडे हो ते म्हटलेस मग कशी हो आजची गाडी कशी वाटली तुम्हाला एवढी गाडी पळाली आजपर्यंत गाडी पळाली ती पण आज एक नंबर केला म्हणजे गाडी पळालीस ना हो हो तसं काय नाही बरं ह्या बैला जी अशी की तिची आता बलमानी एवढी तिथं फायनल केलं एक नंबरच केलं सातारा एक्सप्रेस का हा नाही बलमा म्हणजे कळसकरांचं बलमा पण एक आमच्या मुलांची चूक की सुटताना गाडी लॉबीटच झाली आता आम्ही सुट्टे एक नंबर दहिवडीचं केलंय दहिवडी वडगाव थोडक्यात झालं का मध्ये एक नंबर झालंय सुट्ट अरे सुट्ट एक नंबर खाली लॉबी टच करून पण गाडी पुढे गेली सांगतोय हा बैला तर आपलं स्वप्न म्हणजे लय मोठी अजून काय सांगाल कशी कशी नियोजन लावत जाणार आहे त्याची काही नियोजन म्हणजे पायऱ्यांची ह्याची चांगली नियोजन करूनच मोहरून यायचं आपलं आता ही गाडी कुठं कुठं पळेल तुमची आम्हाला कुठं कुठं बघायला भेटेल वाटेल तिथं घरची गाडी तिथं वाटेल तिथं आम्ही गाडी पळवणार ना हुकमीच झाली का गाडी तुमची हुकमीच झाली का गाडी हुकमी म्हणजे आपल्या आता काय संबंध एक आहे पैरा करताना मन मोकळा पैरा झाला की 100% गाडी एक नंबर काय सांगाल आजकालचे जे पैर होते आहे का नाही माणसांचं त्यात बरंच काय काय समज घे समजत आहे ना काय सांगाल त्याच्याबद्दल विषय काढलाय तुम्ही म्हणून म्हणतो गैरसमज म्हणजे कसं असतं की कोणाला वाटतं बाबा गाडी पळणार आता ह्यांना फोन केला गाडी पळणार तर पळणार एक नंबर केला तिथे पप्पूशेटला फोन केला बलमाची ही गाडी एक नंबर करणार मन मोकळा झालं का नाही पैरा पण कुरकुर मना तर असली तर पैरा होत नाही ते मैदान राहत नाही गाडी आता जे वायदी प्रकरण चाललं त्याच्याबद्दल काय बोलाल दोन शब्द जर वायदी म्हणजे कसं आहे आता ह्या वासराला आपल्याला अपेक्षा आहे बकासूर पाहिजे ते आपल्याला बकासूर घालायला ते बकासूर मिळत नाही ना ह्यामुळे आपली महाग आहे आपल्याला दोन आता ह्या कवत आहे की गाडी मारणार कुणाशी पण मारणार चंदरची तसं मग हे पहिला आपल्याला मिळाला की आपण कसा एक नंबर केला तर आपली आपल्याला माहित आहे ना आपल्याला पहिले एक नंबर चांगला दोन नंबर मिळाला तरी आपण एक नंबर करू शकतो आपल्या वासरा दमक आहे दमक म्हणजे सांगतोय माझ्या बकासूरच्या मागे आज घेतच नाव नाही अरे वा म्हणजे त्या मैदानासाठी पण तुम्हाला शुभेच्छा बरं का थँक्यू तुम्हाला विचारतो शेवटचं जाताना की गुलाल नसला ह्यांना जसं विचारलं तसं काय वाटतं तुम्हाला नेमकं किंवा काय शिकाय भेटतं आपल्याला ना गुलाल येतो नाही जर तू खेळा कायम गुलाल भेटला तरी पण चांगलंच आहे पण कधी कधी हार पण पत्करायला लागते की कायम आपणच गुलाला तर हवा असं नसतं सगळ्यांचीच बैल चांगली पळते ती काय आपल्या एकट्याच पोहतोय असं नसतं ना खेळ आहे म्हणजे आज एवढी बैल मैदानात येते ती सगळ्यांचीच बैल पळायसाठी जिंकायसाठी येते ती ना गुलाल भेटला की कोणाला पण आनंद होणारच आज एवढ्या 500-600 गाड्या मैदानात येतील म्हणजे सगळी प्रत्येकाला वाटतं की आपण फायनल घ्यावा बरोबर आहे बरोबर पण आता ज्याच्या त्याच्या बैलाच्या पळण्याच्या ह्याच्यावर राहत ना की कोण फायनल घेणार काय करणार तुम्ही काय सांगा जरा